नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या आपण व्याकरण मालेच्या भागामध्ये काळ आणि काळाचे प्रकार भाग एक पाहिला. भाग एकमध्ये आपण काळाचे प्रकार व वर्तमान काळाचे उपप्रकार पाहिले. या भागात आपण भूतकाळाचे उपप्रकार व भविष्यकाळाचे उपप्रकार पाहणार आहोत. आता इथे आपण भूतकाळाबद्दल बोलतोय तर भूतकाळाचे सुद्धा चार उपप्रकार पडतात. त्याच्यातला पहिला आहे साधा भूतकाळ. एखादी क्रिया ही अगोदर घडून गेलेली असते व त्या संदर्भात जेव्हा बोलले जाते तेव्हा त्या काळास साधा भूतकाळ असे म्हणतात. उदाहरणार्थ, रामने अभ्यास केला, मी पुस्तक वाचले, सीताने नाटक पाहिले. भूतकाळाचा दुसरा उपप्रकार आहे अपूर्ण भूतकाळ किंवा चालू भूतकाळ. एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती, म्हणजेच त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती, तेव्हा क्रियेच्या त्या अवस्थेला अपूर्ण भूतकाळ किंवा चालू भूतकाळ असे म्हणतात. उदाहरणार्थ, मी आंबा खात होतो, दीपक गाणे गात होता, ती सायकल चालवत होती. भूतकाळाचा तिसरा उपप्रकार आहे पूर्ण भूतकाळ. एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पूर्णपणे संपलेली असते असा जेव्हा अंदाज येतो तेव्हा त्याला पूर्ण भूतकाळ असे म्हणतात. उदाहरणार्थ, सिद्धीने गाणे गायले होते, मी अभ्यास केला होता, त्यांनी पेपर लिहिला होता, राम वनात गेला होता. भूतकाळाचा शेवटचा आणि चौथा उपप्रकार आहे रीती भूतकाळ किंवा चालू पूर्ण भूतकाळ. भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असते अशा काळाला चालू पूर्ण भूतकाळ किंवा रीती भूतकाळ असे म्हणतात. उदाहरणार्थ, मी रोज व्यायाम करीत होतो किंवा असे, ती दररोज मंदिरात जात होती किंवा असे, प्रसाद नियमित शाळेत जात होता असे, म्हणजे प्रसाद नियमित शाळेत जात असे, ती दररोज मंदिरात जात असे, मी रोज व्यायाम करीत असे. अशा प्रकारे आपण भूतकाळाचे चारही उपप्रकार पाहिले. आता आपण भविष्यकाळाचे उपप्रकार पाहूया. भविष्यकाळाचा पहिला उपप्रकार आहे साधा भविष्यकाळ. जेव्हा एखादी क्रिया पुढे घडणार असेल असा बोध होतो अशा वेळी साधा भविष्यकाळ असतो. उदाहरणार्थ, उद्या पाऊस पडेल, उद्या परीक्षा संपेल, मी सिनेमाला जाईल. भविष्यकाळाचा दुसरा उपप्रकार आहे अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळ. जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळामध्ये चालू असेल किंवा पूर्ण झाली नसेल तेव्हा त्याला अपूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात. उदाहरणार्थ, मी आंबा खात असेल, मी गावाला जात असेल, पूर्वी अभ्यास करत असेल, दीप्ती गाणे गात असेल. भविष्यकाळाचा तिसरा उपप्रकार आहे पूर्ण भविष्यकाळ. जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळातील असून ती पूर्ण झाल्याची जाणीव झालेली असते तेव्हा त्याला पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात. उदाहरणार्थ, मी आंबा खाल्ला असेल, मी गावाला गेलो असेल, पूर्वाने अभ्यास केला असेल, दीप्तीने गाणे गायले असेल. भविष्यकाळाचा शेवटचा उपप्रकार आहे रीती भविष्यकाळ किंवा चालू पूर्ण भविष्यकाळ. जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल तर त्याला रीती किंवा चालू पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात. उदाहरणार्थ, मी रोज व्यायाम करत जाईल, मी पूर्वी रोज अभ्यास करत जाईन, सुनील नियमित शाळेत जाईल इत्यादी. तर या उदाहरणावरून किंवा या सर्व उदाहरणावरून आपल्याला दोन्ही काळाचे म्हणजे भविष्यकाळाचे आणि भूतकाळाचेसुद्धा उपप्रकार समजले असतील. वर्तमान काळाचे उपप्रकार आणि काळाचे तीनही प्रकाराचं विश्लेषण आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पूर्ण केलं होतं, तर दोन्ही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आणि दोन्ही व्हिडिओचा संदर्भ आपल्याला इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आहे. तुम्ही हे व्हिडिओ पहा, याखाली कमेंट करा, लाईक करा आणि चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करून ऑल वर नोटिफिकेशन बेल दाबा.